राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत कल्याणच्या दिव्यांग युवकाची चमकदार कामगिरी. कल्याण मधील उंबर्डे गावाचा आधीपासूनच कुस्ती आणि कबड्डी खेळांमध्ये नाव लौकिक आहे. या गावातील अनेक खेळाडूंनी या दोन्ही प्रमुख खेळांमध्ये देशभर आपला दबदबा निर्माण केला आहे. उंबर्डे गावातील अजय सोमनाथ पाटील या दिव्यांग खेळाडूने त्याचीच पुनरावृत्ती किंबहुना त्याही पुढे जाऊन मोठी कामगिरी करून दाखवली आहे. नुकत्याच हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत डॉन बॉस्को शाळेकडून खेळत महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आणि महाराष्ट्राच्या संघाने या राष्ट्रीय स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारत रौप्य पदक पटकावले. या चमकदार कामगिरीबद्दल अजय सोमनाथ पाटीलचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कौतुक केले आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उंबडे गावातील अजय सोमनाथ पाटील हा एक दिव्यांग मुलगा. राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धा जी आता गुडगाव हरियाणा येथे झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या टीममधून खेळला गेला होता. कल्याणमधील डॉन बॉस्को शाळेचा जो कबड्डी संघ आहे त्या कबड्डी संघातून तो खेळला आणि त्याची राष्ट्रीय संघामध्ये निवड झाली. आज त्या संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद पटकावून ह्या मुलाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला, त्याला सन्मानित करण्यात आला. आज कुठेतरी एक असं मनाला वाटतं की इतर चांगली धडधाकट मुलं असताना ह्या दिव्यांग मुलांनी उंबडे गावाचं नाव फार देशाच्या पातळीवरती चमकवलं आणि जी खरोखर आम्हाला सर्व उंबडेवासियांना अभिमानाची गोष्ट आहे, त्याला तो आमच्या अभिमानास पात्र उतरला, त्याला पुढील खेळासाठी पुढील आयुष्यासाठी पूर्ण गावाच्या पूर्ण आपल्या कल्याणच्या पूर्ण जिल्ह्याच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो आणि अशीच कामगिरी त्यांनी करत राहो, आम्ही सर्व त्याच्या पाठीशी ठामपणे आणि खंबीरपणे उभे राहू. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण.